नमस्कार, माझं नाव मयूर सिद्राम भुजबळ. माझं मूळ गाव सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. मी सध्या मुख्याधिकारी या पदावर नगरपंचायत कुरखेडा, जिल्हा गडचिरोली येथे कार्यरत आहे. आणि नुकताच राज्यसेवा 2018 या परीक्षेचा निकाल लागला आणि त्या परीक्षेमध्ये मला DYSP हे पद मिळालेलं आहे. तसं माझ्यासाठी हा दुसरा रिझल्ट होता. सर्वात प्रथम मी 2016 या साली मुख्याधिकारी झालो. त्यावेळेस असं होतं की माझ्याकडे एकही पद नव्हतं. म्हणजे 2 ते 2.5 वर्ष झाले होते अभ्यास करून आणि त्यावेळेस असं होतं की कुठलं तरी पद यावेळेस मिळावं. त्यावेळेस अशी कुठली इच्छा नव्हती की मला हेच पद मिळलं पाहिजे किंवा मला क्लास 1च पोस्ट भेटावी. तसं त्यावेळेस नव्हतं, त्याच्यामुळे त्यावेळेसचा आनंद हा खूप वेगळा होता. यावेळेस असं होतं की मार्क्स थोडे बऱ्यापैकी चांगले होते आणि क्लास 1 होण्याइतपत मार्क होते. तर यावेळेस अशी इच्छा होती की DC किंवा DYSP हे पद मिळावं. म्हणजे ही इच्छा अशी तीव्र होती. 2016 पाहिलं तर की मला फक्त पद भेटणं अपेक्षित होतं. यावेळेस आपलं असं होतं की क्लास 2 तर आहे, तर त्यातल्या त्यात आता आपण अभ्यास करतोय तर DC किंवा DYSP हे दोन्हीपैकी एक पद आपल्याला मिळलंच पाहिजे अशी थोडी मनातून इच्छा होती. आणि त्याप्रमाणे रिझल्ट लागला तर DYSP हे पद मिळालं होतं. 1-3 तास मी थोडा ब्लँकच होतो की रिॲक्ट कसं व्हावं हे मला कळत नव्हतं. ज्यांना ज्यांना रिझल्ट लागला हे कळालं, तसे तसे मला फोन येऊ लागले, सगळे मित्र लायब्ररीमध्ये भेटायला येऊ लागले. म्हणजे आपल्यापेक्षा आनंद हा मित्रांचा जास्त होता आणि त्या आनंदात फक्त मी सहभागी होत होतो, पण मनात असं काहीच चालू नव्हतं. मी फक्त ब्लँक होतो. जी प्रोसेस आहे ती मी फॉलो करत होतो. इकडं चल, इकडं चाललो, म्हणजे ह्या लायब्ररीत जायचं आहे आपल्याला, यांना भेटायचं आहे, ती प्रोसेस फक्त मी फॉलो करत होतो. रात्रीपर्यंत 1-12 तर मी फक्त जे मुलं येतील त्यांना भेटणे, जसं येईल तसं प्रोसेस फॉलो करणे, एवढंच चालू होतं. घरी फोन करून सांगितलं की असा असा रिझल्ट लागलेला आहे आणि घरच्यांना मी सांगून ठेवलेलं की मला हे दोन पद म्हणजे अपेक्षित आहेत आणि मला हे भेटावी एवढी इच्छा आहे. त्याच्यामुळे माझी जी इच्छा तीच घरच्यांची इच्छा, त्यामुळे त्यांना पण वाटत होतं की ह्या दोन्हीपैकीच भेटलं पाहिजे. मी रिझल्ट सांगितल्यानंतर म्हणजे मम्मी आई थोडा वेळ म्हणजे ब्लँक झाली की बाबा खरंच लागला का रिझल्ट. मग थोडा वेळ ती 2 मिनटं बोललीच नाही. मग त्याच्यानंतर म्हणजे कळून गेलं की आपल्याला आनंद किती झाला आहे. मग नंतर वडिलांना फोन केला मी की असं असं झालं आहे म्हणून सांगितलं. त्यांना पण अपेक्षा होती की या दोन्हीपैकीच मिळावं, त्याच्याखाली जाऊ नये. त्याच्यामुळे म्हणजे आनंदित होते एकंदरीत घरचे सगळे. सध्या मी राहायला सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथे आहे. परंतु माझ्या वडिलांचं मूळ गाव जर पाहिलं आपण तर वाल्हे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे हेच आहे. आणि माझे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील हे शेतकरीच होते. म्हणजे मजुरी करून त्यांचं कुटुंब चालायचं. त्यांच्या कुटुंबात म्हणजे त्या माझ्या वडिलांना 4 बहिणी आणि 1 भाऊ असं 6 जणांचं कुटुंब होतं. आणि त्यांच्याकडे पाहायला गेले तर हार्डली 20-30 गुंठे जमीन होती. मग त्या जमिनीत जेवढं येईल ते उत्पन्न आणि बाकी मजुरी करून उत्पन्न याच्यावरच त्यांचं सगळं चालायचं. आणि त्या परिस्थितीमध्ये म्हणजे सर्वप्रथम त्या आमच्या वाडीमध्ये म्हणजे वाल्ह्यामध्ये, वाल्ह्याला 12 वाड्या आहेत, तर त्या कामटवाडीमध्ये पहिलं म्हणजे ग्रॅज्युएट कोण झालं असेल तर माझे वडील. म्हणजे त्यावेळेस परिस्थिती अशी काहीच नव्हती. 10वीमध्ये चांगले मार्क मिळाले. त्याच्यानंतर त्यांच्या शाळेतल्याच शिक्षकांनी असं ठरवलं की ह्यांना आपण शिकवायचंच पुढे. मग त्यांच्या मदतीने ते पुढे 12वी झाले. 12वी झाल्यानंतर BSc ॲग्री केलं त्यांनी. BSc ॲग्री केल्यानंतर त्यांना एक स्कॉलरशिप भेटली होती. त्या स्कॉलरशिपवर ते MSc शिकले. म्हणजे पूर्ण त्यांचं शिक्षण हे त्यांच्या म्हणजे मदतीतून, त्यांच्या शिक्षकांच्या मदतीतून किंवा स्कॉलरशिपमधून त्यांनी पूर्ण केलं. म्हणजे घरची कुठलीही परिस्थिती नसताना त्यांनी हे शिक्षण पूर्ण केल्याचं मला खूप एक अभिमान वाटतं. कारण की त्यांनी त्यावेळेस हे जर शिकले नसते तर मला हे दिवस बघायला भेटले नसते. आणि हे असताना त्यांनी MSc तर केलंच. MSc करता करता त्यांनी त्यांच्या लहान भावालाही शिकवलं. आणि MSc करता करता त्यांनी त्यावेळेस MPSC एक्झाम दिली आणि त्यावेळेस ते तालुका कृषी अधिकारी झाले होते. आणि त्याचबरोबर ते तालुका कृषी अधिकारी झाले, तसेच त्यांच्या चारही म्हणजे 2 सगळ्या बहिणींची लग्न करणं किंवा लहान भावाला शिकवणं, ही सगळी म्हणजे कौटुंबिक जबाबदारी ही त्यांच्यावर होती आणि ती एकदम चांगल्या रीतीने त्यांनी पार पाडली. आणि माझ्या चुलत्यांनी पण त्याच्यानंतर वडिलांकडे बघूनच MPSC दिली आणि ते सध्या मग
सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून MPSC-तूनच त्यांची निवड झाली आहे. म्हणजे ते सुद्धा आत्ता क्लास 1 आहेत. वडील आत्ताच 2 वर्षापूर्वी एक जिल्हा मृदा सर्वेक्षण अधिकारी म्हणून रिटायर्ड झाले. आणि माझ्या कुटुंबात आई वडील आणि मला एक लहान भाऊ आहे. त्याचं पण BE मेकॅनिकल झालेलं आहे. तो आत्ता हेंकेल या MNC-मध्ये जेजुरी MIDC-मध्ये जॉब करतो आहे. आणि आई माझी गृहिणीच आहे. त्याचं BA ग्रॅज्युएशन झालेलं आहे. पण या सगळ्यांना एक आधार देण्याचं किंवा सगळ्यांना सांभाळून घेण्याचं काम करते. त्याच्यामुळे तिचा रोल ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. वडील तालुका कृषी अधिकारी असल्यामुळे त्यांची 3-3 वर्षांनी बदली होत होती. म्हणजे मी लहानपण माझं सगळं कोकणातच गेलेलं आहे. एक 1 ते 4 मी तालुका वाडा या तालुक्यामध्ये, त्यावेळेस म्हणजे ठाणे जिल्हा होता, 4 पर्यंत मी वाड्यामध्येच शिकलो. त्याच्यानंतर त्यांची ट्रान्सफर झाली कर्जत तालुका, जिल्हा रायगड येथे. त्याच्यानंतर मी 4th ची निम्मी 4th मी कर्जतमध्ये काढली. त्याच्यानंतर पुन्हा त्यांची बदली एक मी 5वीला गेल्यानंतर सासवड तालुका पुरंदर या ठिकाणी झाली. मग सासवडमध्ये एकदा आम्ही मी गेल्यानंतर म्हणजे 5वी ते 10वी मी मयेसो महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचं वागीर हायस्कूल येथे मी 5वी ते 10वीपर्यंतचं शिक्षण घेतलं. आणि 10वीमध्ये मला 88.80% मार्क मिळाले आणि मी त्यावेळेस शाळेमध्ये 3रा आलो होतो. 10वीमध्ये म्हणजे अभ्यास केला होता, त्याच्यामुळे मार्क तसे अपेक्षित होते. म्हणजे रेग्युलरच अभ्यास केला होता 10वीमध्ये की मला एवढे मार्क पाडायचेत अशी काही माझी म्हणजे हे नव्हतं. माझं एम नव्हतं की मला 90% पडले पाहिजेत किंवा 85% पडले पाहिजे. एक रेग्युलर अभ्यास केला मी आणि त्याप्रमाणे मला मार्क चांगले आले. आता हे त्याच्या वेळेस कसं असतं की आपल्याला 10वीमध्ये चांगले मार्क मिळाले की ज्याला चांगले मार्क मिळतील तो सायन्स, म्हणजे एक ठरलेलं होतं. आणि तसंच आणि वडिलांचं शिक्षण आधी चांगलं झालं असल्यामुळे त्यांना आता आपल्याला 10वीमध्ये एवढी काही जाण नसते. त्यामुळे वडिलांनी म्हटलं की सायन्स आता एवढे मार्क मिळाले तर सायन्स घ्यायचं. तर फक्त असं होतं की त्यावेळेस म्हणजे माझी इच्छा नव्हती पुण्यात यायची. सासवडचे म्हणजे साधारणतः जे चांगले, ज्यांना चांगले मार्क मिळतात 85%-च्या पुढे, त्यांचं असं असतं की पुण्याला जायचं आणि चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन तिथे अभ्यास करायचा. माझी मनस्थिती काही तशी नव्हती. म्हणजे मला असं वाटत होतं की 12वीपर्यंत आपण इथंच चांगला अभ्यास करू शकतो. म्हणजे मला बरेच जण म्हणले पण की एवढे चांगले मार्क मिळालेत तर पुण्यात तू फर्ग्युसन कॉलेजला तुला आरामात नंबर लागेल, तर तू पुण्यात शिक, म्हणजे तिथलं थोडं एज्युकेशन चांगलं आहे. आणि म्हणलं काय नाही, मी इथं अभ्यास केला तर मला इथेही चांगले मार्क मिळतील. मग त्याने की फक्त सासवडमध्ये 11वी 12वीसाठी 2 कॉलेज आहेत, एक वाघेरे कॉलेज आहे आणि एक पुरंदर कॉलेज आहे. मग त्यातल्या त्या दोन्हीपैकी एक कम्पेअर केलं आणि पुरंदर कॉलेजचं असं आहे की सासवडमधले सायन्ससाठी पुरंदर कॉलेज फेमस आहे. म्हणजे जे टॉपर येतात किंवा चांगले मार्क मिळतात ते पुरंदरमध्ये सायन्ससाठी ॲडमिशन घेतात. कारण की पुरंदरला म्हणजे शाळेसारखंच कॉलेज आहे ते. म्हणजे 11वी 12वीला रेग्युलर अटेंडन्स, त्याच्यामुळे एक रुटीनली अभ्यास होत गेला. आणि 11वी 12वी तिथून केली. 11वीला काही एवढा अभ्यास केला नव्हता, फक्त 12वीला एक चांगले मार्क मिळावेत या ह्यांनी मी एक शेवटचे 4 महिने अभ्यास केला. या दरम्यान माझं म्हणजे व्हॉलीबॉल खेळायला मला आवडतं आणि मी त्याच्यावेळेस विभागीय स्तरापर्यंत आम्ही नेहमीच 8वी 9वी 10वी 11वी 12वी म्हणजे 12वीच्या जवळपास डिसेंबरपर्यंत मी हे व्हॉलीबॉल वगैरे माझं सगळं चालू होतं. फक्त डिसेंबरनंतर 1-2-3 महिने राहतात, त्यावेळेस मी फक्त चांगला फोकस देऊन अभ्यास केला. आणि मला 12वीमध्ये 89.17% मिळाले आणि मी त्यावेळेस सासवड तालुक्यामध्ये 1ला आलो. 12वीला एवढे मार्क मिळाल्यानंतर म्हणजे त्यावेळेस 2007 साली माझ्यासमोर तर 2 ऑप्शन होते, एक इंजिनिअरिंग आणि मेडिकल. मेडिकलची तशी काही माझी इच्छा नव्हती. माझे काका म्हणजे मावशीचे मिस्टर नेहमी म्हणायचे की तू मेडिकलमध्ये डॉक्टर हो, तू एवढा हुशार आहेस. माझी मनातून अजिबात इच्छा होत नव्हती. तर वडील म्हणाले की तू तुझा डिसिजन घे, तुला जे व्हायचं आहे, तुला जे मनातून वाटतं आहे किंवा थोडंसं हे कर, तुला डॉक्टर नाही व्हायचं तर तू त्यांचं ऐकलंच पाहिजे असं काय नाही, तुझ्या मनाने निर्णय घे. तर मला डॉक्टर आणि इंजिनिअरिंग, मग डॉक्टर काय व्हायचं नव्हतं तर मग इंजिनिअरिंग करायचं. तर इंजिनिअरिंग करायचं, त्यात पुढचा प्रश्न असा की आता इंजिनिअरिंगमध्ये बघायला गेलं तर 7 ते 8 ब्रांचेस आहेत. मग ते ब्रांच कुठली,
त्याच्यात मग पुन्हा सुरू झालं की मग मेकॅनिकल का सिव्हिल का कम्प्युटर, मग त्याच्यामध्ये जे आसपास राहणारे इंजिनियर आहेत त्यांच्याशी बोलून बघितलं. मग त्यांच्या ह्याच्यात असं आलं की आत्ता सध्या कम्प्युटर इंजिनिअरिंगला खूप डिमांड आहे, त्यांना प्लेसमेंट कॅम्पस प्लेसमेंट खूप चांगली होते. मग त्या म्हणजे 12वीला आमच्या वेळेस सी ई टी होती आणि सी ई टीनं मला बऱ्यापैकी चांगले मार्क आले होते आणि चांगलं कॉलेज मिळेल एवढं खात्री होती. फक्त आता मग ते प्रेफरन्स टाकताना कसे टाकायचे, मग त्याच्यामुळे सगळ्यांची चर्चा करून असं ठरलं की कम्प्युटर किंवा आय टीला प्रेफरन्स द्यायचे आपण. मग त्याच्यानुसार मी टाकलं आणि मला त्याच्यामध्ये एम आय टी कोथरूडचं या कॉलेजला माझा नंबर लागला. आणि त्याच्यामध्ये मी असं ठरवलं होतं की पुण्याच्या बाहेरचं कुठलंच कॉलेज नाही पाहिजे, मला पुण्यातच राहायचं. त्याच्यामुळे पुण्याच्या बाहेरचे मी कुठलेच कॉलेज टाकले नव्हते. त्याच्यानंतर म्हणजे 12वीपर्यंत सासवडमध्ये आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पुण्यात एम आय टी सारख्या चांगल्या कॉलेजला. थोडंसं धडपण होतं की आपण एकदम ग्रामीण भागातून आलो आहे आणि इथले जे म्हणजे क्राऊड जर पाहिलं तर ते बऱ्यापैकी सिटीमधलं आहे. थोडे एक दोन तीन महिने असं वाटण्यात गेले पण त्याच्यानंतर मी रुळून गेलो आणि मला म्हणजे सवय झाली त्या एन्व्हायरमेंटची. मग आता कॉलेजमध्ये असा ट्रेंड होता की तुम्हाला जर 60% पडले म्हणजे 60% जर असतील इंजिनिअरिंग डिग्रीला तर तुमचं प्लेसमेंट 100% होणार. त्याच्यामुळे इथं काय असं नव्हतं की अभ्यास करायचा आणि मला एवढेच टक्के पडले पाहिजे. त्यावेळेस मग एकच की आपले ॲग्रिगेट 60% आले पाहिजे तेवढ्याने अभ्यास करायचा. 4 वर्ष हे डोक्यात, म्हणजे आपलं ॲग्रिगेट होतं आहे का नाही एवढा अभ्यास, एवढे मार्क मिळाले की आपण खुश. मग त्या दरम्यान मी व्हॉलीबॉल म्हणजे व्हॉलीबॉल माझी खेळायची पहिल्यापासून आवड होती. मग माझं कॉलेजच्या टीममध्ये पण सिलेक्शन झालं होतं आणि शेवटच्या वर्षी मी माझ्या कॉलेजचा कॅप्टन होतो. आणि एम आय टीमध्ये म्हणजे नॅशनल लेवल स्पोर्ट्स इव्हेंट असतो दरवर्षी. मग त्याच्यामध्ये म्हणजे नेहमीच व्हॉलीबॉलचा आम्ही विनर किंवा रनरअप राहत असू. आणि शेवटच्या वर्षी असताना मला म्हणजे व्हॉलीबॉलमध्ये बेस्ट प्लेअर म्हणून अवॉर्ड पण मिळालं होतं. म्हणजे एक शिकताना माझी आवड पण मी त्यावेळेस जोपासली होती. त्याच्यामुळे वेळ खूप चांगला गेला आणि शेवटच्या वर्षी कॅम्पस प्लेसमेंट झालं. म्हणजे 60% माझे ॲग्रिगेट होते त्यामुळे मी सगळ्या कंपनींना बसू शकत होतो आणि कॅपजेमिनी या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये माझं प्लेसमेंट झालं होतं. आणि एक ते शेवटच्या वर्षामध्येच प्लेसमेंट होतं आणि कॅम्पस प्लेसमेंट झालं की मग काय 1-2-4 महिने निवांत म्हणजे फक्त आता डिग्री हातात घ्यायची एवढंच राहिलं होतं. या दरम्यान असं होतं की वडिलांचं म्हणणं होतं की तुला पाहिजे ती डिग्री घे पण तू एम पी एस सीचा अभ्यास करावा अशी त्यांची इच्छा होती. पण मी त्या कॉलेजच्या एन्व्हायरमेंटमध्ये रमल्यानंतर माझी बिलकुलच इच्छा नव्हती की ते कुठेतरी क्लास जॉईन करावा किंवा शनिवार रविवार त्याच्यामध्ये घालवावा. मग अजिबात इच्छा नव्हती, मी काही कारणं काढून मी ते टाळायचो. म्हणजे त्यांचा फोन आला की म्हणायचो नाही मला खूप अभ्यास आहे किंवा मला हे आहे मला ते आहे, मी म्हणजे मुद्दा म्हणून टाळायचोच त्या गोष्टी. किंवा त्यावेळेस मला ती गोष्ट महत्त्वाचीच वाटत नव्हती. मी म्हणजे बी होईपर्यंत ते नेहमीच सांगायचे मला आणि मी नेहमीच टाळायचो. हे असं झालं. मग कॅम्पस प्लेसमेंटमध्ये कॅपजेमिनी या कंपनीमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं आणि कॉलेज संपल्यानंतर एकाच महिन्यात त्या कंपनीचं जॉईनिंग होतं. मग त्या दरम्यान पण वडील मला म्हणत होते अरे तू जरा अभ्यासाचं बघ, म्हणजे माझी इच्छा आहे किंवा तुला जर वाटतंय की प्रायव्हेटचा जॉब चांगला. म्हणजे आमच्या दोघांच्या मध्ये डिबेट व्हायचं की मी इंजिनिअरिंगचा जॉब कसा चांगला आहे हे समजून सांगायचं त्यांना. मग ते म्हणायचे नाही तू जरा तू अजून तो जॉब केला नाही आहेस, तुला माहिती नाही आहेत किंवा तू दोन्ही कम्पेअर करून पाहिलं नाही आहेस. मग ते मला नेहमी समजून सांगायचे की शासकीय नोकरी ही म्हणजे आय टी जॉब किंवा कुठल्याही प्रायव्हेट जॉबपेक्षा कशी चांगली आहे. पण त्यावेळेस ती समजण्याची मनस्थिती म्हणजे किंवा मनस्थिती नव्हती किंवा मला ती चांगली वाटायची जॉब. म्हणजे आय टीचे जॉब चांगलेच आहेत पण मला त्यावेळेस जे मित्र आहेत किंवा मित्रांचं बघून म्हणा किंवा असं की आय टी जॉबच चांगला वाटायचा. मग त्यांचं म्हणणं होतंच की तू एम पी सीचा अभ्यास कर बाबा, जॉब करच तू. म्हणजे मी शेवटी वैतागून तर असं म्हणलं होतं बाबा ठीक आहे तुम्हाला वाटतंय ना, मग मी जॉब बीप काय करत नाही, मी डायरेक्ट एम पी सीचा अभ्यास करतो. मग ते म्हणले असं पण करू नको, ह्याच्यामध्ये म्हणजे थोडी रिस्क फॅक्टर पण असतो, एक ऑप्शन म्हणून तू चांगला एक्सपिरियन्स घेऊन ठेव, म्हणजे त्याच्यानंतर तुला दोन्ही गोष्टी करता येतील, साईड बाय साईड तू एम पी सी पण कर. म्हटलं ठीक आहे चालेल. त्याच्यानंतर मग माझा जॉब मुंबईला होता विक्रोळीला, मी काकांकडेच राहिला होतो. आणि जॉबचं असं होतं की 9 ते 6 म्हणजे जायच्या आधी म्हणजे 1.5 तास आधी निघायला लागायचं आणि आल्यानंतर 1.5 तास म्हणजे मी 8-8:30 घरी यायचो. आणि
त्या दरम्यान त्यांची इच्छा होती की मी अभ्यास करावा, पण जॉब लागल्या तर अजिबातच इच्छा नव्हती. माझं फक्त एक ते जॉब प्रोसेस एन्जॉय करणं, तिथं नवीन मित्र झाले होते, मग तिकडून दर शनिवार रविवार मुंबईला येणं, जो आपल्या नेहमीच्या मित्रांना भेटणं, मग शनिवार रविवार असलं की मग कुठेतरी बाहेर जा, मग पिक्चर बघ, ह्याच गोष्टी दीड वर्ष जवळपास हेच चालू होतं. आणि एम पी एस सीचं मी एक म्हणजे एक पुस्तकसुद्धा विकत घेऊन वाचलं नव्हतं. आणि मग शेवटी वडिलांची मग चिडचिड व्हायची की मी तुला सांगतो एवढं तरी तू ऐकत नाहीस, म्हणजे मी सांगायचंच बंद करतो बाबा असं. मग शेवटी मी थोडंसं बघायला सुरुवात केली, म्हणलं आपण ठीक आहे आता एवढं म्हणतायत. आणि माझे वडील काका पण सहाय्यक कामगार आयुक्त आहेत, मग त्यांच्यामुळे पण तिथं ते वातावरण होतंच, मग त्यांची पण होतं की अरे म्हणजे पप्पा सांगतायत ते बरोबर आहे, काय त्यात चुकीचं नाही, म्हणजे इकडे तुम्हाला जॉबला एवढं पेमेंट वगैरे भेटतं बरोबर आहे, पण तुम्हाला म्हणजे जगण्यासाठी तेवढंच आवश्यक आहे का, म्हणजे समाजात तुम्हाला मान सन्मान पण हवा असतो, किंवा तुम्हाला पाहिजे तसं काम करता आलं पाहिजे, किंवा तुम्ही लोकांसाठी जेव्हा तुम्ही इकडं काम करता तेव्हा तुम्ही म्हणजे जन एखाद्या कामासाठी खूप लोकांसाठी जबाबदार असता त्या कामामुळे, तर त्यामुळे मिळणारे जे समाधान आहे ते खूप वेगळं आहे. मग ते मला दोघं पण समजून सांगायचे, मग त्याच्यानंतर मग थोडं मला एक तसं वाटायला लागलं. मग त्याच दरम्यान मी एक्झाम द्यायची म्हणून एक नगरपालिकांची एक कम्प्युटर इंजिनिअरिंगची एक ॲड आली होती, ती एक्झाम दिली मी, आणि त्याच्या रायगड जिल्ह्यापुरतीच होती आणि त्याच्या दोनच जागा होत्या, ती एक्झाम दिली आणि मी पहिल्या ह्याच्यात सिलेक्ट पण होऊन गेलो. मग अभ्यास तर काहीच नव्हता, पण मी म्हणजे टेक्निकल बॅकग्राऊंड असल्यामुळे मी झालो होतो. मग ते घरच्यांचं म्हणणं आलं की तू करू शकतोस तर तू एम पी एस सी कर. आणि त्याच दरम्यान असं होतं की माझं 1.5-2 वर्ष झाले होते जॉबला, आणि प्रोजेक्ट माझा संपला होता आणि मी बेंचवर होतो, आणि तसं काय एवढं हे नव्हतं. तर त्या दरम्यान एक डिसिजन घ्यायचंच चाललं होतं की मी म्हणलं ठीक आहे, माझं इच्छा म्हणजे मला असं वाटतं की मी केलं पाहिजे, पण मी जॉब सोडतो. मग ते जॉब सोडायला घरचे तयार नव्हते, त्यांचं म्हणणं होतं की जॉब करता करता तू अभ्यास केला पाहिजे. म्हणलं ठीक आहे, पण माझ्याकडून असं एका वेळेस दोन्ही गोष्टी होणार नाही, माझा मला पूर्ण तुम्ही वेळ द्या, मी नक्की करेन म्हणलं, पण मला एका वेळेस एकच गोष्ट जमेल, मला एकतर जॉब जमेल किंवा मला अभ्यास जमेल. मग त्या दरम्यान 1-3 महिन्याच्या डिस्कशन नंतर मी मग तो जॉब सोडायचा निर्णय घेतला आणि मग घरचे पण तयार झाले. मग त्या दरम्यान मग मी एम पी एस सीकडे वळायचा निर्णय घेतला आणि 2014 मध्ये मी जॉब सोडला.